नाशिकचे उद्योजक तथा अधिकार इंडस्ट्रीजचे संचालक अनंत सांगळे यांनी मातोश्री येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व माजी मंत्री बबनराव घोलप आमदार नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन धागा बांधून त्यांना शिवसेनेत प्रवेश देत त्यांना शुभेच्छा दिल्या. नाशिकमध्ये 10-15 वर्षांपासून निस्वार्थपणे सामाजिक कार्य ते करीत आहेत. बेरोजगारांना नोकऱ्या देऊन बेरोजगारी दूर करण्याचे काम अनंत नानासांगळे यांनी हाती घेतले. पहिल्यापासूनच बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोबत घेऊन आपले कार्य त्यांनी पुढे केले आहे आणि या कार्याची दखल घेत शिवसेनेने त्यांना शिवसेनेत प्रवेश दिलाय. लोकसभा व विधानसभा पार्श्वभूमीवर नाशिकच्या विकासासाठी तसेच सामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगळे यांनी यावेळी सांगितलंय. हिंदू हृदय सम्राट तसेच अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. नुकताच 16 फेब्रुवारी 2019 मी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे तसेच शिवसेनेचे उपगटनेते आमदार माजी समाज कल्याण मंत्री माननीय श्री बबनरावजी घोलपसाहेब नरेंद्र दराडे आमदार येवला यांच्या उपस्थितीमध्ये तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्रीवर मी शिवसेनेमध्ये माझ्या असंख्य हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आणि मला पक्षप्रमुखांनी शिवसेनेमध्ये अजून चांगलं काहीतरी काम करण्याची जी संधी दिली त्यासाठी मी खरंच त्यांचे आभारी आहेत की मला शिवसेनेसारखा एक प्लॅटफॉर्म मिळाला. लोकनेते बबनरावजी घोलपसाहेबांसारखं मार्गदर्शन मला भेटलं या माध्यमातून. मी निश्चितच यापुढेही पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशाचं पालन करीन, स्वागत करीन आणि पक्षासाठी नाशिककरांसाठी अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन. मी शिवसेनेमध्ये आल्यानंतर सर्व वर्गामधून माझं स्वागत करण्यात आलं. समाजातील विविध क्षेत्रांमधून मला बऱ्याच लोकांनी फोन केले, माझं अभिनंदन केलं, मला बरेच लोक येऊन भेटत आहेत. कारण आजपर्यंत मी केलेलं कार्य गेल्या 15 वर्षापासून मी अतिशय कमी वयापासून समाजसेवेचं व्रत घेतलं होतं आणि कदाचित त्याच माझ्या कामाची दखल आज पक्षप्रमुखांनी घेतली असेल आणि मला शिवसेनेसारखा एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असेल. असंच कार्य मी पुढे भविष्यात चांगलं करत राहील. माझा मानस आहे की येत्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माझा झालेला प्रवेश नक्कीच शिवसेनेसाठी खरंच खूप फलदायी असेल. या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वेलाच 100 जास्त शाखा मी जिल्ह्यामध्ये उघडणार आहेत, त्याची तयारी माझी चालू आहेत. माझे कार्यकर्ते त्या सगळ्या गोष्टींचा अहवाल घेत आहेत. सगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये फिरून पूर्ण यंत्रणा माझी काम करत आहे. लवकरच त्या गोष्टींसाठी आम्ही आता तयार होत आहे आणि यापुढे पक्षप्रमुखांचा आदेश माझ्यासाठी अंतिम आदेश असेल. पक्षासाठी खूप चांगलं काम करायची इच्छा आहे. भावी वाटचालीमध्ये एक खराखरा शिवसैनिक म्हणून काम करेल. दिलेली संधी, दिलेली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेल अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाळासाहेबांचे विचार सोबत घेऊन चालणारा अनंत सांगळे सारखा अवलिया भावी काळात समाजाच्या हितासाठीच कार्य करेल अशा अपेक्षा जनतेनं अनंत नाना सांगळे यांच्याकडून केल्या आहेत. भगवा झेंडा नाशिकचे उद्योजक तथा अधिकार इंडस्ट्रीजचे संचालक अनंत सांगळे यांनी हाती घेऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानं त्यांना त्यांच्या तपोवन येथील कार्यालयात त्यांच्या हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक.